नमस्कार आणि आता बातम्या विस्ताराने. या वर्षी चांगल्या मान्सूनचा अहवाल हवामान खात्याने वर्तवल्यानं गत वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा सांगली जिल्ह्याला पुराचा सामना करावा लागू शकतो याची जाणीव ठेवून यंत्रणांनी युद्ध पातळीवर आवश्यक ती सर्व सज्जता ठेवावी असे निर्देश सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सांगला जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी हे आदेश दिले आहेत. प्रॉपर रिपोर्ट जो आहे पूर्ण जिल्ह्याचा कन्सॉलिडेटेड पाहिजे की आज इतके रस्ते पाण्याखाली गेले, यांचा संपर्क तुटला, पर्यायी रस्ता तसाच माहिती रेग्युलरली द्यायची आणि कलेक्टर ऑफिसला पण द्यावी, लोकल यंत्रणेबरोबर कलेक्टर ऑफिसला पण द्यावी. ब्लीचिंग पावडर ग्राम पंचायतीकडे जी उपलब्ध असेल त्याची गुणवत्ता तपासणी करून जर 33% क्लोरीन नसेल तर वेगळी क्लोरीन पावडर घेण्याची सूचना दिल्या जातात. ग्राम पंचायत स्तरावर त्याची खरेदी होत असते. गरज पडे तर तशी लोकट नको आम्ही. आमचं पण कंट्रोल रूम वर्षभर चालूच असते, तुम्ही लोक शिफ्ट मध्ये असतात. मी पर्सनल पण हे बघितलं की आपली जी बोट्सची मुव्हमेंट आहे, कारण की बोट्सला दिसत नाही की ते खाली पायला. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.